विद्यार्थी मित्रांनो दिवस असे होते मृद्गंध बी ए भाग दोन या पाठ्यपुस्तकातील हा पाठ आपण आज दिवस असे होते कसे होते हे आपण आजच्या ताशिकेतून दया पवार अर्थात दया उपाख्य दगडू मारुती पवार हे पद्मश्री पुरस् पुरस्कार प्राप्त लेखक यांनी या पाठामध्ये कशा प्रकारे दिवस कसे होते कसे वास्तव अनुभव हो या पुस्तकातून वर्णन केलेले आहे बलुत या पाठ्यपुस्तकातील हा पाथ पाठ निवडलेला असून प्रस्तुत जीवनामध्ये जे काही वास्तव अनुभव हो आले जे जळजळीत अनुभव आले ते अनुभव दयापौरांनी या पाठामध्ये वर्णन केलेले आहेत पाठाचा परिचय करून देत असताना किंवा लेखकाचा परिचय करून देत असताना दलित साहित्यातील एक मानाचे मानकरी म्हणून दया पवार यांचं नाव दलित साहित्यामध्ये घेतलं जातं दया पवार अर्थातच दगडू मारुती पवार हे पद्मश्री पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यातील एकमेव हो। साहित्यिक असून बलुत्त त्यांचं अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी फ्रेंच जर्मन युरोपियन भाषांमध्ये भाषांतरित झालेलं एक नामांकित आत्मकथन आहे त्यानंतर कोंडवाळा धमापद या कव कविता संग्रहास त्यांची चावडी जागल्या प्रासंगिकता संग्रह पाणी कुठोरायला ग बाई विंटाळ हे वैचारिक लेखन प्रसिद्ध आहे महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट भागमय पुरस्कार मिळालेल्या बलुत या आत्मकथनातील प्रस्तुत पाठ त्यांनी उतारा या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये समजून घेतलेलं आहे जे बलुत दया पवार नावाचं जे चित्र तुम्हाला दिसतं ते चित्र निश्चितच तहान भागवण्यासाठी झगडतं आहे हे बलुत नावाचं जे, जे पुस्तक आहे हे महाराष्ट्र शासनाचंच नव्हे तर अनेक राष्ट्रामध्ये अनेक देशामध्ये या पुस्तकाचे जे, जे काही वर्ग असतील ते वर्ग आदर्शयुक्त आदर्श देत फिरण्याचं वाचनीय काम करण्याचं महत्त्वपूर्ण योगदान दया पवारांच्या बलुत या पाठ्यपुस्तकातील या आत्मकथनातील दिवस असे होते हे आपणाला या ठिकाणी अभ्यासता येत कारण दलिताच्या संदर्भामध्ये मराठी साहित्यामध्ये दलित साहित्य हे खरोखरच एक वास्तव जगाला भान निर्माण करणारं जे साहित्य आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत दलित दलितांच्या जातीची चिरफाड प्रथम महार विद्यार्थ्याच्या वसतिगृहात गेल्यावर लक्षात आली इतर जातीची मुलं त्यांना दबकून वागताना दिसली कोव्यांच्या कोळ्यांच्या वसतिगृहातील तीन चार मुले या वसतिगृहात आल्यावर मात्र दबून राहत हे तिथे दादा होते पण इथे मात्र ते शांत झाले जेवणाच्या हॉलमध्ये सर्व एकत्र बसत असले तरी जाती तुळे त्या वेळेत जाणत होतं हॉस्टेलमध्ये अनुभव कसे होते हे अतिशय दयनीय अनुभवातून त्यांनी या, या, अनु या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे म्हणून दया पवार यांनी बलुत या पुस्तकाच्या संदर्भात बलु बलुत पद्धतीनं कशा पद्धतीनं समजून सांगितलेलं आहे हे, हे लेखकाने यामध्ये सांगितलेलं आहे बोर्डिंगच्या मुलात आणि लेखकात एक मोठा फरक असतात विद्यार्थ्यामध्ये वसतिगृहामधले असलेले अनुभव विद्यार्थ्यांचे अनुभव मदे, हे त्यांनी अतिशय व्यापक अतिशय जळजळीत भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे लेखकाला नाटकाची खूप आवड होती लहानपणी तमासगीर व्हावे असे वाटत होते त्यामुळे अभ्यासाचे नुकसान झाले तरी हायस्कूलमध्ये असल्याला आपल्याला संधी मिळेल या विचाराने ते शाळेतील लहान लहान समारोप त्या त्यांना बोर्डिंगमधील सर संधी देत होते आणि मग हा जो जो काही अभिनय आहे जो काही कौशल्य आहे ते त्यांना नाटकातून संधी मिळाली दिवाकरांच्या नाट्यछ्यांनी पाठ केला लेखक खालच्या वर्गात असले तरी एस एस सीच्या मुलापुढे त्यांच्यापेक्षा लेखाला नाट्यछटा पाठ होत्या गॅदरिंगमध्ये शिवराडकरांची नाटकं लेखकांनी पाहिज पाहिली होती अभ्यासली होती त्यांनी त्यांनी मुख्याध्यापक उपासनाची त्यांची भेट घेऊन त्यांना हे नाटक बसवावे अशी विनंती केली मास्तरांची भूमिका वर्गातील त्यांची जाणीव त्यांची तळमळ लक्षात घेऊन सरांनी त्या नाटकाला परवानगी दिली आणि शाळा असे सांगून नकार दिला आणि त्यामुळे त्यांचा चांगला हिरमोळ झाला होता नाटकाची आवड जरी असली तरी पूर्ण मनातून गेली नव्हती त्यामुळे शाळेच्या शेवटच्या वर्षी राजा अशोक हे नाटक बसवण्यासाठी घेतले गेले त्यातील महत्त्वाची भूमिका शिक्षकांनी त्यांना नाकारली प्रधानांची भूमिका देऊन केली अशी एक जातीवादाची नव्हे तर फरक जाणवण्याची महत्त्वपूर्ण कला दया पवार त्याही वर्गात शिकले होते आणि म्हणून सरांचा स्वभाव ते जाणून होते, होते। शाळेतील सर्वच कार्यक्रमात लेखक आघाडी ते भाषण निबंध हा अष्टपैली व्यक्तिमत्व असणारा जो दगडू होता तो शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये सर्वच गोष्टीमध्ये सरस होता भाषण निबंध खेळीत आहेत तसेच गावातील सार्वजनिक वर्तृत्व स्पर्धा तिथेही त्यांचा ते ते दबदबा होता बोर्डिंगमध्ये मुलं त्यांना हा पहा आपला दुसरा आंबेडकर सभेत भाषण करतो आहे असे समजून चिवडायचे चिडवायचे क्लासमध्ये त्यांचा जो दबदबा होता जी वैचारिक छाप होती ती वैचारिक छाप दिवस असे होते मित्रांनो दिवस कसे होते दिवस असे होते की दिवस अतिशय वाईट होते असं एक महत्त्वपूर्ण एक वास्तव सत्य दया पवारांनी या कथेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्या दिवसाची वाट पाहताना लेखक दिवस असे होते मधून कोणते अनुभव व्यक्त करतात तर बोर्डिंगमधला आल्यावर लेखकाने जाते तिची खरी ओळख त्यांना पटली होती जात काय असतं हेही त्यांनी त्या ते ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या वयात त्यांना शाळेमध्ये आपल्या नाटकांना नाटकातून काम करावे असे अनेक प्रसंग त्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या जीवनातून हाताळले होते की त्यांना असलेले चटके त्यांचं बलुत नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकं जर तुम्ही वाचलं तर तुमच्या सलक्षात येईल की बोर्डिंग मालक कमी पगार देऊन मुलांचीही बोलणे किंवा त्याला खावं लागत असं मात्र आईने आपला मुलगा डोळ्यासमोर राहतो म्हणून तो नोकरी करून ठेवली मग त्यात भरपूर आईला सतत त्रासणं कष्ट करत लागत होते ही बिचारी आई सर्व मुलांच्या प्रेमाविषयी सहन करत होती लेखकाने आपल्यामध्ये बृदासीतेचे शेवाळ पासून जमा झाला ते मान्य केले त्यांच्या मित्रांनी आई वडिलांच्या स बोर्डिंगमध्ये करणे ही माहीत असूनही त्यांना कोणी बोललेत नाही मात्र एकदा खांबेकर त्यांच्या आईने विचारले असता मात्र त्याची फार पंचाईत पडली लेखकाची आई जी होती ती आई त्याच हॉस्टेलमध्ये काम करत होती पण दया पवारांनी कधीही त्या ठिकाणी व्यक्त केलं नाही ती माझी आई आहे असं एक एक ध्येय जगून जगणारी माणसं आयुष्यामध्ये फार कमी असतात त्यापैकीच एक दगडू विठ्ठल मारुती पवार दगडू मारुती पवार हे ही आपल्याला त्यातून जाणवतात आणि म्हणून दया पवार हे आ, या पाठातील महत्त्वाचे नायक असून त्यांनी दिवस असे होते दिवस कसे होते तर दिवस अतिय दयनीय अवस्थेतले होते आणि म्हणून दुसरा प्रसंग अशोक नाटक हे बसवतानासुद्धा त्यांना जातीयतेच्या थोड्याशा ज्वालातून त्यांना जावं लागलं आणि ही प्राथमिक दलित साहित्यातील एक महत्त्वपूर्ण फळे असल्यामुळं त्यांना निश्चितच या गोष्टीची जाणीव आहे आणि आठवणीचे पक्षी प्रयुष होऊन कांबळे दया पवार शरणकुमार लिंबाळे अक्करमाशी वगैरे जर पुस्तकं आपण पाहिली तसं कोल्हाट्याचं पोर शांताबाई किशोर काळे तर निश्चितच तुम्हाला एक वास्तव अनुभवाचा पट या ठिकाणी लक्षात आल्याशिवाय राहणार ना राहणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांना माझी एकच विनंती असेल की त्यांनी बलुतसारखी मराठी साहित्यामध्ये अजरामार ठरणारी जी पुस्तकं आहे ती जर तुम्हाला भेटली तर निश्चितच तुम्ही ती वाचावीत आणि बलुत यामधील जे काही जळजळीत अनुभव आहे तो दया पवार यांना कशा पद्धतीने आला हे तुम्हाला सुद्धा समजल्याशिवाय राहणार नाही आपण आपल्या जीवनामध्ये संघर्ष कसा करतो तो दिवस कसे जातात अशा अनेक वास्तव अनुभवाचं चित्रण दलित साहित्यासंदर्भामध्ये करत असताना त्या दलित साहित्यासंदर्भामध्ये मानाचं पान म्हणू मानाचं स्थान म्हणू पवार यांचा निश्चितच वाटा आहे हे आपल्याला विसरता येणार नाही म्हणून विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी दया पवार बलुतमधील दिवस असे होते शालेय जीवनातील जीवनातील विद्यार्थी दशेतील सामाजिक बांधिलकीतील गावातील गावाबाहेरील नात्यातील शाळेतील जातीयतेचे चटके कशा पद्धतीनं सहन करावे लागतात एक महापुरुष देशासाठी काय करीतो काय करू शकतो याचं उदाहरण तथागत गौतम बुद्धानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हाच वसा हाच दलित साहित्याची जी काही ज्योत आहे ती तेवट ठेवून पवारांनी बोलूत या पुस्तकाच्या अनुषंगाने दिवस असे होते हा पाठ समजून सांगण्याचा प्रस्तुत प्रयत्न या पुस्तकामधून केलेला आहे म्हणून सर्वांनी याचाही जाणीव ठेवून आपणही आयुष्यामध्ये का काही करू शकतो याचा एक मोठा आदर्श या पाठातून घेतला पाहिजे या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद